नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लँड सीडिंग ऑप्शन हा यस कशा प्रकारे करायचा आहे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या स्टेटसवरती आपले तीन ऑप्शन म्हणजेच लँड सीडिंग ऑप्शन ई के वाय सी आणि बँक आधार सीडिंग हे तिन्ही ऑप्शन आपले ज्यावेळेस एस असतात त्याच वेळीच आपल्याला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळत असतो या तिन्ही ऑप्शनपैकी जर आपला एखादी ऑप्शन न असेल तरी सुद्धा आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळत नाही आणि यामध्ये मित्रांनो ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाहीये तसेच बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप सोपे आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना लँड सीडिंग ऑप्शन हा येस करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत आणि लँड शेडिंग ऑप्शन हा नो असल्या कारणाने बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळत नाहीये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपले लँड शेडिंग ऑप्शन हे येस करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तरी सुद्धा बरेच दिवस झाल्यानंतर सुद्धा त्यांचे लँड शेडिंग ऑप्शन हे नोच्या नोच आहे आणि त्यामुळे त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळत नाही तर मित्रांनो आज आपण या लँड शेडिंग ऑप्शन हे येस कशा पद्धतीने करायचे आहे याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ आणि जाणून घेऊया की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या स्टेटसवरती लँड सीडिंग ऑप्शन हे यस कशा पद्धतीने करायचे आहे तर मित्रांनो देशातील शेतकरी कुटुंबांना निश्चितपणे उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने एक जानेवारी दोन हजार पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या आयडी मध्ये केवायसी अद्यावत करणे आवश्यक आहे राज्यात किसान निधी योजनेच्या महसूल विभागाकडून काही कामे कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला होता या निर्णय अंतर्गत कृषी विभागामार्फत पीएम किसान योजनेचे केवायसी नवीन लाभार्थी शोधणे त्यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही कृषी विभागाकडे देण्यात आली आहे तर नवीन अर्ज करणाऱ्यांची पात्रता ठरविणे मयत लाभार्थ्यांची खात्री करणे यांचे अधिकार मात्र तहसील कार्यालयाकडेच ठेवण्यात आले आहेत लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांची खात्री करण्यासाठी तो अर्ज स्थानिक तलाट्याकडे पाठविला जातो तिथून एकवीस रखान्यांमध्ये सादर केलेली पूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड केली जाते ही माहिती तहसील कार्यालयासह कृषी विभागाकडून सुद्धा पोर्टलवर अपलोड केली जाते ही प्रक्रिया क्लिष्ट नाही परंतु इनमधून लँड अप्रुव्हल देण्यासह या योजनेत लँड शिडिंगचे अधिकार महसूल विभागाकडे असतात आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतीचे लँड सिडिंग हे केले तर त्याला अनुदान मिळते हे लँड सिडिंग ऑप्शन हे येस कसे करायचे आहे याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे कृषी विभागाकडे हे लँड शिडिंगचे काम आहे असा अनेकांचा समज आहे पण महसूल विभागाने मंजुरी दिल्याशिवाय लँड सिडिंग ऑप्शन हे येस होत नाही त्यामुळे मित्रांनो या योजनेमध्ये लँड सिडिंग ऑप्शन आणि स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता तसेच मयत लाभार्थी काढून टाकणे ही कार्यवाही कृषी आणि महसूल विभागाच्या समन्वयाने सुरू असते त्यामुळे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लँड सिडिंग ऑप्शन हा नो असल्याकारणाने हप्ते मिळत नाहीत त्यांना लँड सिडिंग ऑप्शन हा यस करण्यासाठी अगोदर महसूल विभागाकडे आपला सातबारा तसेच खाते उतारा घेऊन जायचं आहे आणि महसूल विभागाने मंजुरी दिल्यानंतरच या ठिकाणी कृषी विभागाकडे तुम्हाला जायचे आहे आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना तुम्हाला सांगायचे आहे की ही माहिती तुम्ही पोर्टलवरती अपलोड करून द्या पोर्टलवरती अपलोड झाल्यानंतरच या ठिकाणी तुमचा लँड सीडिंग ऑप्शन हा यस होणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी कृषी आणि महसूल या दोन्ही विभागांच्या समन्वयानेच ही प्रक्रिया पूर्ण होत असते त्यामुळे तुम्हाला दोन्ही विभागांना भेट देणे हे खूप महत्त्वाचे असते अगोदर तुम्हाला महसूल विभागाकडे जावे लागेल महसूल विभागाने मंजुरी दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कृषी विभागाकडे जायचे आहे कृषी विभागाकडून या ठिकाणी ही माहिती पोर्टलवरती अपलोड केली जाते पोर्टलवरती अपलोड झाल्यानंतरच या ठिकाणी लँड शेडिंग ऑप्शन हे तुमचे एस होते एस झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढचा जो हप्ता आहे तो मिळू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जेवढ्या पण शेतकऱ्यांचे लँड सेडिंग ऑप्शन हे नो असल्या कारणाने त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नाही त्यांनी आता महसूल विभागाकडे अगोदर जायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी मंजुरी दिल्यानंतर तुम्हाला कृषी विभागाकडे सुद्धा जायचं आहे त्याच्यानंतरच तुम्हाला मित्रांनो तुमचे लँड सेडिंग ऑप्शन हे येस करून घेता येणार आहे